मराठा आणि धनगर आरक्षणाबाबतचा अहवाल सभागृहात सादर होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असं बजावत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अख्ख्या विरोधी पक्षच वेलमध्ये बसल्याने विधानसभेत बाका प्रसंग उद्भवलाय. विरोधकांचा अहसाकार आणि गदारोळात कामकाज तब्बल 5 वेळा तहकूब करून सोमवारसाठीही दिवसभरासाठी ते गुंडाळण्यात आलंय. विधान परिषदेतही तशी स्थिती पाहायला मिळाली आहे.